सरासरी 57% मतदान. कोणतीही अनुचित घटना न घडता मतदान शांततेत पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. दहशतवाद विरोधी मोहीम राबवणं तसंच व्यापार आणि गुंतवणुकीला प्राधान्य देणार. डीफ एक्सपो 2020 या संरक्षण सामग्री उत्पादन प्रदर्शनाचा समारोप. या प्रदर्शनातून भारताच्या संरक्षण शक्तीचं मूर्त स्वरूप जगाला पाहायला मिळालं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. देशाची सर्वसमावेशक प्रगती आणि युवकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी ई प्रशासन तसंच डिजिटल इंडियाशिवाय पर्याय नाही. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत 723 जणांचा मृत्यू तर 31,000 अधिक जणांना विषाणूची लागण. बांधकाम व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून झोपडपट्टी धारकांना कमी कालावधीत चांगल्या दर्जाची सुविधायुक्त घरं बांधून द्यावीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. तीन देशांच्या महिला T20 क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून मात. आणि ऑकलंड इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान न्यूझीलंडकडून भारताचा 22 धावांनी पराभव. 3 सामन्यांची मालिकाही न्यूझीलंडनं 2-0 अशी जिंकली. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज संध्याकाळपर्यंत सरासरी 57% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ रणवीर सिंग यांनी व्यक्त केला आहे. मतदान शांततेत झालं असून कोणतीही अनुचित घटना झाल्याचं वृत्त नाही. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 13,750 मतदान केंद्रांवर आज मतदान झालं. अद्यापही अनेक केंद्रांवर मतदान सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत 672 उमेदवार रिंगणात असून येत्या 11 तारखेला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, निवडणूक आयुक्त अशोक लवासा, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि इतर नामवंत व्यक्तींनी आज मतदान केलं. थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदारांचा निरुत्साह दिसून आला, मात्र दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. मतदानासाठी प्रशासनानं सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. ईशान्य आणि पूर्व दिल्लीतल्या अनेक संवेदनशील भागांमध्ये आज सुरक्षा दलांनी पथसंचलनही केलं. मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोगानं नवीन सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. QR कोड आणि मोबाईल ऍपचा वापर यावेळी करण्यात आला. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा लाभ घेत ज्येष्ठ मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान केलं. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे सध्या भारत भेटीवर आले असून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. श्रीलंकेतल्या तमिळ समुदायांच्या आशा आकांक्षा श्रीलंकेतील सरकार पूर्ण करेल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. श्रीलंका में रिकन्सिलिएशन से संबंधित मुद्दों पर हमने खुले मन से बातचीत की. मुझे विश्वास है कि श्रीलंका सरकार यूनाइटेड श्रीलंका के भीतर समानता, न्याय, शांति और सम्मान के लिए तमिल लोगों की अपेक्षाओं को साकार करेगी. इसके लिए यह आवश्यक होगा कि श्रीलंका के संविधान में 13वें संशोधन को लागू करने के साथ साथ रिकन्सिलिएशन की प्रक्रिया को आगे ले जाया जाए. या चर्चेत श्रीलंकेतील तामिळ लोक आणि मच्छीमारांच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला तसंच दहशतवाद विरोधी मोहीम सहकार्यातून राबवण्यावर आणि दोन्ही देशातल्या व्यापार आणि गुंतवणुकीला प्राधान्य देण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. श्रीलंकेच्या विकासात भारताचं कायमच सहकार्य मिळेल असंही ते म्हणाले. मच्छीमारांचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देश मानवीय दृष्टिकोन स्वीकारतील असंही या बैठकीत ठरलं. श्रीलंकेचं स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी केवळ श्रीलंकेसाठी नाही तर भारतासाठी आणि हिंद महासागर क्षेत्रासाठी महत्वाची आहे असं मोदी यांनी या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी प्रथम या धोरणाचं स्वागत केलं. दोन्ही देशांमधल्या सुरक्षा, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली. भारताच्या मदतीनं श्रीलंकेत सुरू असलेल्या विकास आणि गृहप्रकल्पांना अधिक आर्थिक सहकार्य करावं अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान राजपक्षे यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेऊन
घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राष्ट्रपती भवनामध्ये आज राजपक्षे यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. यापूर्वी राजघाट इथल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांनी आदरांजलीही वाहिली. पंतप्रधान पदाचा कार्यभार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्वीकारल्यानंतर महिंदा राजपक्षे यांची ही पहिलीच भारत भेट आहे. लखनौ इथं झालेल्या डिफेन्स एक्स्पोमधून भारताच्या संरक्षण शक्तीचं मूर्त स्वरूप जगाला बघायला मिळालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या डिफेन्स एक्स्पो या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते. या प्रदर्शनाच्या भव्य आयोजनातून भारत जगातल्या मोठ्या शक्तींसोबत काम करण्यास सज्ज असल्याचं सिद्ध झालं असं ते म्हणाले. भारताच्या शस्त्रास्त्र सज्जतेची मोठी सुरुवात यातून झाली आहे असं सांगत लवकरच शस्त्रास्त्र निर्मितीत भारत जगाचं केंद्र बनेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रदर्शनात पहिल्यांदाच भारत आणि आफ्रिकी देशांच्या संरक्षण मंत्र्यांचंही संमेलन झालं. 30 देशांनी या संमेलनात भाग घेतला होता. यात दहशतवादाविरोधात एकत्रित लढा देण्यावर सहमती झाली असं त्यांनी सांगितलं. या प्रदर्शनात 50 हून अधिक देशांचे संरक्षण विभाग आणि अनेक खासगी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. विविध कंपन्यांमध्ये या प्रदर्शनादरम्यान 200 पेक्षा अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यातून मोठी गुंतवणूक भारतात येणार आहे असं ते म्हणाले. तसंच 13 नवी उत्पादनं या प्रदर्शनात मांडण्यात आली. या प्रदर्शनात लखनौ घोषणापत्र देखील स्वीकारण्यात आलं. यामध्ये दहशतवाद विरोधी लढा आणि नौदल सुरक्षेवर भर देण्यात आला असं राजनाथ सिंग म्हणाले. या 4 दिवसांच्या प्रदर्शनाला सुमारे 2 लाख लोकांनी भेट दिली. तसंच 2500 हून अधिक प्रतिनिधीही यामध्ये सहभागी झाले होते. आतापर्यंतचं सर्वात मोठं ठरलेलं हे शस्त्रास्त्र प्रदर्शन भारतात शस्त्रास्त्र निर्मिती क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक आणि मेक इन इंडियाला चालना देणारं ठरणार आहे. संरक्षण क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर या प्रदर्शनात भर देण्यात आला. बौद्धिक संपदा अधिकार आणि तंत्रज्ञानाची देवघेव यातून भारतात शस्त्रास्त्र निर्यातीला चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल. देशाची सर्वसमावेशक प्रगती आणि युवकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी ई प्रशासन तसंच डिजिटल इंडियाशिवाय पर्याय नाही असं मत केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं. मुंबईत आज जितेंद्र सिंग यांच्या हस्ते 23वे ई प्रशासन पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कमाल प्रशासन किमान सरकार हा रालोआ सरकारचा मंत्र आहे. सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप करून प्रशासनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत सुविधा पोचवण्यात आपली कसोटी लागणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी ई प्रशासन आणि डिजिटल सेवा उत्तम पर्याय आहे असं जितेंद्र सिंग म्हणाले. जनतेला ऑनलाईन सेवा सुविधा पुरवण्यास सुरुवात झाल्यापासून सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता कार्यक्षमता आणि गतिमानता आली आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी देशातल्या 130 कोटी जनतेपर्यंत नागरी सेवा सुविधा आणि योजना पोचवण्यासाठी अंमलात आणलेल्या अभिनव उपायांबाबत हे उत्कृष्टता पुरस्कार दिले जातात. 6 श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात. यात आयुष्मान भारत योजनेला सुवर्ण पदकासह प्रथम पुरस्कार देण्यात आला. हरियाणातल्या अंत्योदय सरल पोर्टलला ऑनलाईन सुविधेचा पुरस्कार, उत्तराखंड सरकारच्या रुद्रप्रयाग ड्रोन प्रकल्पाला तर जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यात राबवलेल्या सुकून या योजनेला पुरस्कार देण्यात आले. उपग्रहावर आधारित कृषी व्यवस्था विकसित केल्याबद्दल IIT रुडकीला पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत 723 जणांचा मृत्यू झाला आहे तर 31,000 हून अधिक जणांना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सिंगापूरमध्ये 33 जणांना विषाणूची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं असून सिंगापूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवी दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात आज कोरोना व्हायरसचे 4 नवे संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. आता या रुग्णालयातल्या संशयित रुग्णांची संख्या 9 इतकी झाली असून सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात
करण्यात आले आहेत. चीनमधल्या वुहान शहरातून भारतात परतलेल्या 645 नागरिकांना करोना विषाणूची लागण झाली नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कोरोना संदर्भात देशातली परिस्थिती आटोक्यात असून यासाठी नियमितपणे देखरेख सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी दिली आहे. आतापर्यंत 1275 विमानातून भारतात आलेल्या 1,40,000 प्रवाशांची तपासणी केल्याचं आणि कोणताही रुग्ण आढळून न आल्याचं सुदान यांनी सांगितलं. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 16,063 प्रवासी तपासण्यात आले आहेत. कोरोना विषाणूची झळ क्रीडा विश्वालाही बसली असून फिलिपिन्समध्ये मनिला इथं येत्या 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघानं माघार घेतली आहे. दरम्यान पुण्यात विमानातल्या चीनी नागरिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं आज चाचणीत आढळलं आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या व्यक्तीसह या आजाराच्या संशयामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या 6 व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आली आहे असं त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत काही शंका समस्या किंवा अडचण असली तर 9111239780406 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही सरकारनं केलं आहे. बांधकाम व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून झोपडपट्टी धारकांना कमी कालावधीत चांगल्या दर्जाची सुविधायुक्त घरं बांधून द्यावीत असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. झोपडपट्टी धारकांना वर्षभरात अधिकाधिक घरं उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन पवार यांनी दिलं. गरजूंच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय राज्य शासन घेत आहे असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. राज्याचा नगर नियोजन आराखडा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचंही आव्हाड म्हणाले. या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर ओढवळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातल्या शिक्षक संघटना शिक्षक भारतीचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईत नायगाव इथं झालं. या अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार कपिल पाटील यावेळी उपस्थित होते. अधिवेशनामध्ये शिक्षकांनी अनेक मागण्या मांडल्या, यापैकी काही मागण्या मान्य केल्या जाऊ शकतील असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं. शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, खासदार संजय राऊत आणि शिक्षक भारतीच्या प्रतिनिधींनी एकत्र बसून या मागण्यांवर चर्चा करावी अशी सूचना शरद पवार यांनी केली. राज्यातल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं आणि वाढीव तुकड्यांना 100% अनुदान मंजूर करा, सावित्री फातिमा कुटुंब आरोग्य योजना लागू करा, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन त्यांच्याच जिल्ह्यात करा अशा प्रमुख मागण्या यावेळी शिक्षकांनी मांडल्या. या अधिवेशनाला राज्यभरातले शिक्षक उपस्थित होते. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज मुंबईत सिंथेटिक आणि रेयॉन वस्त्र निर्यात पुरस्कार 2018-19 वितरण करण्यात आलं. यावेळी इराणी यांच्या हस्ते हातमाग उद्योगाला भारतात चालना देण्याविषयीचा आराखडा मांडणारा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला. सध्या जागतिक मंदीचं वातावरण असतानाही वस्त्रोद्योग क्षेत्राची निर्यात 2018-19 या वर्षात 6.13 अब्ज डॉलर्स इतकी राहिली असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या. निर्यातदार वस्त्रोद्योग परिषद यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात ही निर्यात 7 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे असं त्या म्हणाल्या. यावेळी इराणी यांच्या हस्ते निर्यात क्षेत्रातल्या विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. भटक्या जमातीतल्या मुलांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर नामांकित इंग्रजी शाळेतून शिक्षण देण्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात येईल असं विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या भंडारी भांबराजा इथल्या भटक्या जमातीच्या वस्तीला आज वडेट्टीवार यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. भटक्या समाजातल्या शिक्षित मुलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण योजना राबवणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसंच भटक्या समाजातल्या कुटुंबांच्या घरकुलाचा प्रश्नही प्राधान्यानं सोडवणार असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तोफखाना विभाग हे भारतीय लष्कराचं बलस्थान असून तोफखान्यात दाखल झालेल्या आधुनिक शस्त्रसाधनांमुळे आपला दबदबा वाढला आहे असे गौरवपूर्ण उद्गार मेजर जनरल पी रमेश यांनी काढले. नाशिक इथल्या देवळाली तोफखाना विभागातून 11 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 333 प्रशिक्षणार्थी सैन्य दलाच्या विविध युनिटमध्ये रुजू होत आहेत. या प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी तोफखाना केंद्राचे प्रमुख मेजर जनरल पी रमेश आणि इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते. अमोल वानखेडे, प्रदीप कुमार, प्रतीक के एस,
अजित कुमार, ऋषिकेश श्रीजित, चिन्मय प्रधान या गुणवंत जवानांना विशेष पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं. आपल्या पाल्याला देशसेवेसाठी पाठवणाऱ्या पालकांचाही यावेळी पदकं देऊन गौरव करण्यात आला. पुणे फिक्कीच्या महिला विभागाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते विविध सरकारी विभागातल्या गुणवंत महिलांना कौशल्य आणि स्वयं उद्योजकता व्यावसायिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक राजेंद्र जगदाळे आणि विभागाच्या प्रमुख रितू छाबरिया उपस्थित होत्या. फिक्कीच्या माध्यमातून भविष्यातही समाजातल्या सर्व स्तरातल्या महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याची संधी देत राहू असं आश्वासन छाबरिया यांनी यावेळी दिलं. खडकी इथल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्रातल्या 4 दिव्यांगांनी आपल्या कौशल्याचं यावेळी सादरीकरण केलं. राज्यातल्या अग्रगण्य चितळे उद्योग समूहाचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय भास्कर उर्फ काकासाहेब चितळे यांचं आज दुपारी सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी इथं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. भिलवडी परिसरात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले काकासाहेब अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. गेल्या 50 वर्षात चितळे यांच्या दुग्ध व्यवसायाचा त्यांनी पंचक्रोशीत विस्तार केला. व्यवसायामध्ये शिस्त, सचोटी, दर्जा आणि गुणवत्तेचे नवे आयाम त्यांनी निर्माण केले. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी कृष्णा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काकासाहेब चितळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 3 देशांच्या महिला 2020 क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला पाचारण केलं. गार्डनरनं केलेल्या 93 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 20 षटकात 5 बाद 173 धावा केल्या. दीप्ती शर्मानं 2 तर राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि हरलीन देओलनं प्रत्येकी 1 गडी टिपला. भारतानं हे आव्हान 2 चेंडू राखत 3 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा करून पार केलं. शफाली वर्मा आणि स्मृती मानधाना या सलामीच्या जोडीनं 8 षटकं आणि 2 चेंडूत 85 धावांची सलामी दिली. शफालीनं 28 चेंडूत 49 तर स्मृतीनं 48 चेंडूत 55 धावांचा गणागाती खेळ केला. आजच्या विजयामुळे अंतिम फेरी गाठण्याचं भारताचं आव्हान अद्याप जिवंत असून उद्या होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या साखळीतल्या शेवटच्या सामन्याच्या निकालावर भारताचं अंतिम फेरीतलं स्थान अवलंबून असणार आहे. ऑकलंड इथं झालेल्या दुसऱ्या 1 दिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान न्यूझीलंडनं भारताचा 22 धावांनी पराभव केला. आणि आता हवामान. मुंबईसह राज्यातल्या काही भागात थंडीचा जोर काहीसा वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून धुकं आणि गार वाऱ्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाली. गडचिरोली जिल्ह्यात दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 57% मतदान. कोणतीही अनुचित घटना न घडता मतदान शांततेत पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यात नवी दिल्ली द्विपक्षीय चर्चा. दहशतवाद विरोधी मोहीम राबवणं तसंच व्यापार आणि गुंतवणुकीला प्राधान्य देणार. डिफ एक्स्पो 2020 या संरक्षण सामग्री उत्पादन प्रदर्शनाचा समारोप. या प्रदर्शनातून भारताच्या संरक्षण शक्तीचं मूर्त स्वरूप जगाला पाहायला मिळालं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. देशाची सर्वसमावेशक प्रगती आणि युवकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी ई प्रशासन तसंच डिजिटल इंडियाशिवाय पर्याय नाही. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत 723 जणांचा मृत्यू तर 31,000 अधिक जणांना विषाणूची लागण. बांधकाम व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून झोपडपट्टी धारकांना कमी कालावधीत चांगल्या दर्जाची सुविधायुक्त घरं बांधून द्यावीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. 3 देशांच्या महिला T20 क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून मात. आणि ऑकलंड इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या 1 दिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान न्यूझीलंडकडून भारताचा 22 धावांनी पराभव. 3 सामन्यांची मालिकाही न्यूझीलंडनं 2-0 अशी जिंकली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 9:30 सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.